सर्वांना नमस्कार. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आपल्या महाराष्ट्रातील असणारे प्रशासकीय विभाग आणि या प्रशासकीय विभागामध्ये अतिपूर्वेचा तालुका, अतिपश्चिमेचा, अतिदक्षिणेचा आणि अतिउत्तरेचा तालुका कोणता या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारला जातो. तर बघूया आपण त्यामध्ये सुरुवातीला आपला असणारा जो की नाशिक हा जो काही प्रशासकीय विभाग आहे, या नाशिक या प्रशासकीय विभागातील असणारा बघा अतिपूर्वेचा तालुका, नाशिक या प्रशासकीय विभागातील अतिपूर्वेचा तालुका जो की जळगाव जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याचं नाव आहे मुक्ताईनगर. पुढे नाशिक या प्रशासकीय विभागातला अतिपश्चिमेचा तालुका आहे तो त्र्यंबकेश्वर आहे. कोणता आहे? त्र्यंबकेश्वर. आणि जिल्हा आहे नाशिक. नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये अतिउत्तरेचा असणारा तालुका जो की नंदुरबार जिल्ह्यामध्ये धडगाव, कोणता आहे? तर धडगाव आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघा नाशिक या प्रशासकीय विभागामधला असणारा एक नगर हा जिल्हा अहमदनगर, आणि त्या ठिकाणी असणारा जो की तालुका आहे अति दक्षिणेचा तो आहे कर्जत, जो की नगर जिल्ह्यामध्ये येतो. त्याच्यानंतर आपल्याला बघा यामध्ये प्रामुख्यानं विचारलं जाईल की जे की असणारा बघा कोकण हा प्रशासकीय विभाग, कोकण या प्रशासकीय विभागामध्ये अति उत्तरेचा तालुका आहे तो तलासरी आहे, जो की पालघर या जिल्ह्यामध्ये येतो. कोणत्या जिल्ह्यामध्ये? पालघर या जिल्ह्यामध्ये तलासरी. त्याच्यानंतर बघा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये अति पूर्वेचा तालुका आणि अति दक्षिणेचा तालुका दोडामार्ग येतो. कोणता? दोडामार्ग, जो की सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. आणि कोकण या प्रशासकीय विभागातला अति पश्चिमेचा तालुका येतो तो म्हणजेच की पालघर येतो. मित्रांनो, या ठिकाणी पूर्वेचा आणि सर्वात दक्षिणेचा कोकण या प्रशासकीय विभागातला तालुका कोणता आहे? तर दोडामार्ग आहे, जो की सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढे जाऊन बघा पुणे हा एक महत्त्वाचा प्रशासकीय विभाग असेल आपला. पुणे या पुणे प्रशासकीय विभागामध्ये अति पूर्वेचा तालुका आहे सोलापूर जिल्ह्यामधला, जो की अक्कलकोट आहे. कोणता आहे? अक्कलकोट आहे. त्याच्यानंतर पुणे या प्रशासकीय विभागामध्ये, पुणे या प्रशासकीय विभागामध्ये असणारा जो की सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की अतिउत्तरेचा तालुका कोणता आहे? तर जुन्नर आहे, ज्यावरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. लक्षात घ्या, जुन्नर जो की पुणे या प्रशासकीय विभागामधला असणारा अतिउत्तरेचा तालुका. आणि त्याच्यानंतर अक्कलकोट हा अतिपूर्वेचा तालुका सोलापूर या जिल्ह्यातील, म्हणजेच की पुणे प्रशासकीय विभागामधला अतिपूर्वेचा तालुका अक्कलकोट. त्याच्यानंतर आपल्या पुणे प्रशासकीय विभागातला अतिपश्चिमेचा तालुका आहे वडगाव मावळ. वडगाव मावळ हा अतिपश्चिमेचा तालुका जो की पुणे जिल्ह्यामध्ये आहे. शिवाय या ठिकाणी जो की पुणे या प्रशासकीय विभागामधला चंदगड हा सर्वात दक्षिणेचा, सर्वात दक्षिणेकडील असणारा तालुका आहे पुणे प्रशासकीय विभागामधला. त्याच्यानंतर आपण बघूया पुढचा प्रशासकीय विभाग, त्यामध्ये मराठवाडा. या मराठवाड्याच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की अतिपूर्वेचा तालुका मराठवाडा प्रशासकीय विभागातला कोणता आहे? तर नांदेड या जिल्ह्यामध्ये येतो. मित्रांनो, या नांदेड जिल्ह्यामध्ये असणारा किनवट हा मराठवाडा या प्रशासकीय विभागातला अतिपूर्वेचा तालुका आहे. त्याच्यानंतर मराठवाड्यातील असणारा सर्वात दक्षिणेकडील तालुका जो की धाराशिव जिल्ह्यामध्ये उमरगा हा तालुका आहे. त्याच्यानंतर या मराठवाडा प्रशासकीय विभागातील अतिपश्चिमेचा तालुका जो की संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर आहे. अतिपश्चिमेचा मराठवाड्यातील तालुका कोणता? तर वैजापूर, संभाजीनगर जिल्हा. त्याच्यानंतर या आपल्या मराठवाड्यातील असणारा जो की अति उत्तरेकडचा तालुका आहे तो म्हणजेच की सोयगाव आहे. सोयगाव जो की आपल्या मराठवाड्यातील असणारा अति उत्तरेकडचा तालुका आहे जो की संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये येतो. त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की असणारा अमरावती हा एक प्रशासकीय विभाग आपल्या महाराष्ट्रातील असणारा अमरावती, या अमरावती प्रशासकीय विभागामध्ये बघा अतिपूर्वेचा तालुका आहे तो म्हणजेच की आपल्या यवतमाळ या जिल्ह्यामधील, यवतमाळ जिल्ह्यामधील वणी हा अतिपूर्वेचा तालुका म्हणजेच की अमरावती या प्रशासकीय विभागामधला. त्याच्यानंतर या अमरावती प्रशासकीय विभागामध्ये अति दक्षिणेचा तालुका आहे तो उमरखेड आहे, जो की यवतमाळ जिल्ह्यामध्ये येतो. कोणता? उमरखेड. त्याच्यानंतर आपला जे काय असणारा अमरावती या प्रशासकीय विभागातला बुलढाणा या तालुक्याच्या बाबतीत तो अति पश्चिमेचा तालुका असेल. कोणता? बुलढाणा. त्याच्यानंतर आपल्या या अमरावती प्रशासकीय विभागातील अति उत्तरेचा तालुका आहे तो म्हणजे की चिखलदरा. कोणता आहे?
चिखलदरा. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की आपल्या एकूण नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये, नागपूर प्रशासकीय विभागामध्ये असणारा अतिपूर्वेचा तालुका आहे तो म्हणजेच कोणता, तर भामरागड आहे. म्हणजेच की नागपूर प्रशासकीय विभागातला अतिपूर्वेचा तालुका असणार आहे तो भामरागड. नागपूर या प्रशासकीय विभागातला अतिदक्षिणेचा तालुका असेल तो म्हणजे की सिरोंचा, कोणता असेल, सिरोंचा. त्याच्यानंतर नागपूर या प्रशासकीय विभागातला अतिउत्तरेचा तालुका असेल तो म्हणजेच की रामटेक. लक्षात घ्या, आपलं हे असणारं नागपूर महत्त्वाचं, या नागपूरमध्ये असणारा बघा अतिपश्चिमेचा तालुका आहे तो म्हणजेच की आष्टी, जो की वर्धा जिल्ह्यामध्ये येतो. तर लक्षात असू द्या मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हे सर्व जे की विविध प्रशासकीय विभागातील तालुके वगैरे आपल्याला विचारले जातात, त्यामध्ये महाराष्ट्रातील अतिपूर्वेचा जिल्हा आहे तो गडचिरोली आहे. महाराष्ट्रातील तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला बघा एकूण याच्यामध्ये प्रश्न दुसरा विचारला जाऊ शकतो तो म्हणजेच की आपल्या महाराष्ट्रातील अतिपूर्वेचा जिल्हा गडचिरोली, महाराष्ट्राचा अतिउत्तरेचा जिल्हा जो की नंदुरबार, नंतर महाराष्ट्रातील असणारा अतिपश्चिमेचा जिल्हा पालघर, आणि महाराष्ट्रातील असणारा अतिदक्षिणेचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग, हे सुद्धा आपल्याला प्रश्न तेवढेच महत्त्वाचे विचारले जातील. तर त्या अँगलनं हा नक्कीच व्हिडिओ आपण बघा, आपल्याला जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या आगामी परीक्षेमध्ये नक्कीच अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील, जे प्रश्न याच्या अगोदरही आपल्याला विचारलेले आहेत. तर या ठिकाणी आपण थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम.